subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदूंचे हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज जो या ठिकाणी किशोर पाटकर यांच्या माध्यमातून दैनंदिनीचं उद्घाटन, ज्यांना एवढी वर्ष वाट पाहायला लागलं त्यांचं ॲग्रीमेंटचं वाटप, आणि बाळासाहेबांनी दिघे साहेबांवरती प्रेम करणारे ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान त्यांच्या हस्ते होणार आहे, ते आमचे या सरकारचे प्रवक्ते शिक्षण मंत्री केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उपनेत्या नाटा साहेब व्यासपीठावर असलेले सर्व माझे सहकारी उपस्थित बंधू आणि भगिनींना, किशोरने आता सांगितलं त्या पद्धतीने लोकांनी तर वाट पाहिलीच, 22 वर्ष घरं मिळतील घरं मिळतील, पण 22 वर्षापूर्वी किशोरने या ठिकाणी या वाशीमध्ये सुरुवात केली. मला आठवतंय मी सिडकोला डायरेक्टर असताना किशोरला बिल्डिंग तोडायची होती, त्यावेळेस थोडा किशोरला वाटलं होतं काही ते काही प्रॉब्लेम्स वगैरे येतील काही गोष्टी घडतील. त्यावेळेस मला वाटतं की आपले अलवेला पिक्चरमधले भगवान त्यांची रूम तिथे होती, त्या रूमच्या समोर मी स्वतः खुर्ची टाकून त्यावेळेस तिथं बिल्डिंग पहिली बिल्डिंग त्या ठिकाणी तोडण्यात आली, आणि किशोरला त्यावेळेस धैर्य दिलं तू घाबरू नको तू चांगलं काम करतो, त्याचं चांगलं काम हातामध्ये घेतल्याचं त्याचं तुला फळ मिळेल. बाकीच्या गोष्टी घडत गेल्या, किशोरने सांगितलं तसं त्याच्यावरती वचनावरती वचनं, काही गोष्टी घडत गेल्या त्याच्यामध्ये खोलभर आम्हाला जायचं नाहीये. पण ज्या पद्धतीने ज्यावेळेस महाविकास आघाडीचं पहिलं युतीचं सरकार आलं त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेचा जो फॉलोअप होता, नगरविकास पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी लागून किशोरने या गोष्टीला त्या ठिकाणी ते हा प्रकार होते, 12.5% विषय असेल हा शिडकोच्या लोकांचा विषय असेल, पण त्यावेळेस तो थोडा यश आलं नाही युतीच्या शासनामध्ये. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नगरविकास मंत्री शिंदेसाहेब झाल्यानंतर ईडी खातं हे ज्यावेळेस शिंदेसाहेबांकडे आलं ना सिडको हे खातं शिंदेसाहेबांकडे असल्यामुळे त्या ठिकाणी नाटासाहेबांवर सर्व आम्ही सर्वजण मिळून सर्व सहकार्याने आम्ही मिळून त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या मागे लागून आज जे काय आज घरं तुटलेली आहेत आणि त्याच्यानंतर आज प्रत्येकाला नवीन घरामध्ये त्यांना जायला मिळणार आहे, हे खऱ्या अर्थाने ज्यांच्या कृपेने आणि ज्यांच्या शब्दाने झालं असेल तर ते माननीय आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या यांच्या माध्यमातून ते झालं, आणि त्याचं फळ आज तुम्हाला सर्वांना भेटत आहे. तर पहिले तर त्या ठिकाणी प्रवक्ते केसरकर साहेब इथं आहेतच, प्रत्येक दिवसानुदिवस दिवसगणिक वेगवेगळे जे काही डिसिजन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतले जाते, प्रवक्ते म्हणून स्वतः केसरकर साहेब या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असतात. मला वाटतं की येणाऱ्या आता या कालखंडामध्ये ज्या ज्या काही सर्वसामान्य लोकांच्या गरजाने सर्वसामान्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज या ठिकाणी केसरकर साहेब तुम्ही आलात, आम्हाला फार आनंद झाला की तुमच्या प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते आज काय या ठिकाणी बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने
एक चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्यापासून आम्ही करत आहोत. परत एकदा या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर घरं तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा ठेवून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.